कामोटेकरांसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात गुरुवारी एकूण 5 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. त्यामधील कामोट येथील 3 व्यक्तींचा समावेश आहे. विशेष म्हणजे कामोट्यात आढळलेल्या 3 कोरोना बाधित रुग्ण हे मुंबई येथे अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे आता मुंबईमुळे कामोटे हा पनवेल महापालिका क्षेत्रातील कोरोनांचा हॉटस्पॉट होतोय की काय अशी चिंता आता पनवेलकरांना लागली आहे. खारघर सेक्टर 4 येथील 33 वर्षीय महिलेला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्यक्तीचे पतीही कोरोनाग्रस्त आहेत, त्यामुळे त्यांच्यापासूनच या व्यक्तीला संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालंय. तसेच नवीन पनवेल सेक्टर 9 मधील 54 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. सदर व्यक्ती ही मेडिकल शॉपमधून औषधे आणताना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निकष पुढे येत आहे. कामोटेमध्ये आढळलेल्या 3 व्यक्ती ह्या मुंबई येथे अत्यावश्यक सेवेत रुजू आहेत. कामोटे सेक्टर 11 येथील 28 वर्षीय व्यक्ती ही मुंबई महापालिकेचे सफाई कामगार म्हणून कार्यरत आहे. तर दुसरी व्यक्ती ही सेक्टर 21 येथील असून ही व्यक्ती गोवंडी येथील फार्मा कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे. तर तिसऱ्या व्यक्तीला मुंबई येथील टाटा कॅन्सर हॉस्पिटल येथून कोरोनाचा संसर्ग झाल्याची प्राथमिक अंदाज आहे. ही व्यक्ती 29 वर्षीय असून टाटा हॉस्पिटलमधील सफाई कामगार म्हणून कार्यरत आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.